आज संताजी बाबा घोरपडे अर्ज दाखल करतायत. ती म्हणजे आम्हाला कुठल्याही दवाखान्यात त्यांनी घेतलेले नाही कोविड मध्ये, तर त्यावेळी बाबांनी आमची चांगली सोय केली. आम्ही आशीर्वाद सगळे लोक देणार आणि त्यांच्या पाठीशी उभा राहणार. आम्ही त्यांच्या दवाखान्यात ऍडमिट होतो करोना झाला तो, त्याने आम्ही आशीर्वाद द्यायला आलो. आणि एका चालत जे जात नव्हते त्यांना उचलून घेऊन गेली आणि त्यांची चांगली आपल्या लहान मुलांची सरकेची सेवा करतात तशी त्यांनी सेवा केली. Yes. B, B. Badak. K, K. Kanidar. K, K. Kamang. K, G. Gokaltu. दर्शको नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. करवीर विधानसभा निवडणूक आज संताजी बाबा घोरपडे अर्ज दाखल करतायत. अर्ज दाखल करताना कुठल्याही तामझाम न करता, कुठल्याही पद्धतीचा गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीनं फॉर्म भरलेला आहे. आता इथं बघायला गेलं तर मी करवीर विधानसभा निवडणुकीचे जे काही निवडणूक कार्यालय आहे या निवडणूक कार्यालयाच्या जवळ आहे. कुष्ठरोगी ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिला बघायला गेलं तर संताजी बाबांचा फॉर्म भरण्यासाठी आलेल्या आहेत. मावशी नमस्कार. नाव कसं? मुक्ताबाई माळे. कशाला आला इकडे? साहेबाला भेटायला. कुठल्या साहेबाला? घोरपडे साहेबाला. बर, त्यांना भेटा. आमचं त्यांनी संरक्षण केलेलं आहे, आम्हाला धड केलंय, चांगलं केलंय आम्हाला. बर, आम्हाला सगळं गोळ्या औषध देऊन चांगलं केलंय त्यांनी. आम्हाला दुसऱ्या दवाखान्यात घेतलेलं नाही, त्या दवाखान्यात आम्हाला घेतलेलं आहे. त्यांच्या दवाखान्यात? हो, त्यांनी सगळा उपचार केला. आमदार केला, आता उभा राहिल्या. आशीर्वाद आहे का आमचा? आशीर्वाद आहे का? मग आम्ही आशीर्वाद सगळे लोक देणार आणि त्यांच्या पाठीशी उभा राहणार. उभारणार? हो. बर, काय म्हणताय? नाव कसं? पार्वती. कुठलं गाव? इथलेच आहे, कोल्हापूरचं. इथलेच आहे. काय हे आता संताजी बाबा घोरपडे फॉर्म भरायला आल्यात, सावकार आल्यात, काय म्हणताय? मग त्यांनी त्याला पाठिंबा द्यायलाच आम्ही आशीर्वाद द्यायला आलो इथं. त्याला आशीर्वाद देणार, त्याने निवडून येऊन द्यात आणि आमचं संरक्षण केलंय त्यांनी कोविड मध्ये. मी तरी असं मला उचलून नेऊन टाकल्या खाटावर, शिकला गेला आशीजला, त्यातून मी बरी होऊन आता मला जरा चालतोय मी. आशीर्वाद. आशीर्वाद. नमस्कार बाजी. आशीर्वाद द्यायला लागले. आशीर्वाद दिला. काय म्हणताय? आशीर्वाद द्यायला. नाव काय तुमचं? आमचं बाळाबाई दादर. कुठलं गाव? इथंच आहे, कोल्हापूर. काय अर्ज भरायला आले होते? अर्ज भरा. काय म्हणताय? आम्ही आशीर्वाद द्यायला आलोय. तसं आम्ही त्यांच्या दवाखान्यात ऍडमिट होतो करोना झाला तो, त्याने आम्ही आशीर्वाद द्यायला आलो. नमस्कार. नमस्कार. सातप्पा पाटील. कुठलं गाव? इथलंच, कोल्हापूर. बर, ती म्हणजे आम्हाला कुठल्याही दवाखान्यात त्यांनी घेतलेलं नाही कोविड मध्ये, तर त्यावेळी बाबांनी आमची चांगली सोय केली. आणि एका चालत जे जात नव्हते त्यांना उचलून घेऊन गेली आणि त्यांची चांगली आपल्या लहान मुलांची सरकेची सेवा करतात तशी त्यांनी सेवा केली. म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही सतत उभा राहू आणि त्यांचा आमचा त्यांना आशीर्वाद. बर, काय वाटते करवीर मध्ये काय होईल असं वाटतं? निवडून येणार. निवडून येणार? येणार. तुम्ही मतदारसंघातलं जाईल? कुठलं गाव? काय वाटतं वातावरण? आता बऱ्यापैकी कोविड मध्ये हे कोविड सेंटरला मी बघत होतो आणि कोविड सेंटर मधले हे सगळे पेशंट आहेत, ते आज आशीर्वाद द्यायला बाबांकडे आलेले. तर बघायला गेलं तर आता विधानसभेची ही निवडणूक लागलेली आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अर्ज दाखल करण्याची सुरुवात आहे. आणि हे आता संताजी बाबा घोरपडे यांचा अर्ज भरण्यासाठी हे कुष्ठरोगी महिला त्यांच्या आशीर्वाद देण्यासाठी आता आलेलो आहे. आम्ही त्यांना आशीर्वाद देणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये ते विजयी व्हावेत अशी यांची एक मत मांडलेलं आहे. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.